नमस्कार, बातमी आणि बरच काही मध्ये आज पाहणार आहोत काही वेगळ्या बातम्या आणि त्याच्याविषयीची बरीच काही माहिती। मी आशुतोष पाटील आणि पुढची 20 मिनिटं तुम्ही माझ्या सोबत राहा, कारण आम्ही तुम्हाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या वेगवेगळ्या बातम्यांचा एक झलक दाखवणार आहोत। श्रीनगरचं दल सरोवर, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण, दल सरोवर आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे पृथ्वीवरचा जणू स्वर्ग। पाहूयात ही बातमी। सुप्रसिद्ध कवी अमीर खुसरोनी म्हटलंय, जर कुठे स्वर्ग असेल पृथ्वीवरचा तर तो इथेच आहे आणि तो काश्मीरमध्ये आहे। खरंच काश्मीरचं सौंदर्य शब्दात येत आहे, त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथं कायम असतो। मात्र येणारे पर्यटक अनेकदा इथल्या पर्यटन स्थळांवर अस्वच्छता पसरवतात। काश्मीरला येणारा पर्यटक श्रीनगरच्या प्रसिद्ध दल सरोवराला भेट देतोच। इथली शिकारा राईड पर्यटकांची मोस्ट फेवरेट आहे, पण पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरवत आहेत आणि म्हणूनच श्रीनगरमधील एका छोट्या काश्मीरकी कलीने तिच्या वडिलांसह स्वच्छतेचा ध्यास घेतलाय। ऐका काय म्हणते ही जन्नत। यहाँ पे गंदगी हो गई, यहाँ पे कुछ, यहाँ पे बहुत सारी बदबू होगी, यहाँ पे कोई आएगा भी नहीं। अगर साफ नहीं रहेगा यहाँ पे बदबू बहुत सारे आए, कोई यहाँ पे आएगा भी नहीं। यहाँ पे गंद। 5 वर्षांची जन्नत हातात जाळी घेऊन पाण्यावर तरंगणारा प्लास्टिकचा कचरा स्वच्छ करते। वडिलांसोबत होडीत बसून नौका विहार करता करता सर्व कचरा ती बाहेर आणते आणि ज्याप्रमाणे तिचं नाव जन्नत आहे तसं तिला हा दल लेक आणि हा परिसर जन्नत बनवायचा आहे। आपले वडील तारिक मोहम्मद यांच्याबरोबर ती सकाळी सकाळी शिकारात बसून निघते आणि सुरू करते दल लेकची स्वच्छता मोहीम। अनेकदा आपण बेजबाबदारपणे कचरा कुठेही टाकत असतो। पाच वर्षांची जन्नत हातात जाळी घेऊन पाण्यावर तरंगणारा हा प्लास्टिकचा कचरा स्वच्छ करताना तुम्ही बघताय। वडील तारिक मोहम्मद यांच्या सोबत बसून ती सकाळीच निघते दल लेकच्या फेरीला आणि होडीत बसून नौकाविहार करता करता हातात जाळी घेऊन काही चिप्सचे तुकडे असतील किंवा ग्लास असतील, पेपर ग्लास असतील, ते ती स्वच्छ करते। तिला आपल्या नावाप्रमाणेच इथेही जन्नत आहे हे भासवायचं आहे आणि त्यासाठी ती स्वतः प्रयत्न करते। अनेकदा आपण बेजबाबदारपणे कचरा कुठेही टाकत असतो, मात्र या चिमुडीला पाहिलं तर पुढच्या वेळी कचरा टाकताना तुम्ही आम्ही नक्की खबरदारी घेऊ। परमिशनने बहुत सारा लिखा था मुझे, मुझे वो बहुत अच्छा लगा। तो इसलिए कितना जरूरी है कि बाकी बच्चे भी इसी तरह आगे आएं। बच्चों को कुछ भी खाए वो डस्टबिन में डाले, कस्टमर भी जो भी खाए अपने जेब में रख के घर में डाले, और बड़े लोग भी अपने जो भी खाए डस्टबिन में डाले। बिलबार्ड में बहुत सारे डस्टबिन लगे हैं, मगर थोड़े लोग उनमें डालते हैं, कस्टमर्स नहीं डालते क्योंकि वो नीचे ही डालते हैं। मैं उनको कहते हूँ उठाओ, ये उठाते हैं। फिर पायलट हाँ छोटा सा स्वच्छतेचा दूत काश्मीरची आणि दल सरोवराची स्वच्छता करण्यासाठी हा झटतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील हिचं कौतुक केलं। ट्विटरवर जेव्हा तिने टाकलं की या प्रकारे ती दल सरोवराची स्वच्छता करते, तिला ट्विटरवर सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला आणि हिचा हा संदेश आज आपण बातमी आणि बरंच काहीतून पुढे घेऊन जातोय।
आपण सुद्धा हा कार्यक्रम बघितल्यानंतर, ही बातमी बघितल्यानंतर मनाशी एक नक्की खूणगाठ बांधूया की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवूया. बातमी आणि बरंच काहीमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहूया पुढची बातमी.